घोषणा दे, घोषणा बंद करता मैं। विविध भागामध्ये जो वर्गामध्ये सामील करावा शिक्षण क्षेत्रामध्ये। आज रोजी खानापूर येथे महाराष्ट्रात चाललेल्या एक मराठा लाख मराठा या आरक्षणासंदर्भात शांततेनं मागणी करून सुद्धा महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार याबाबत कोणताही निर्णय घेत नाही झालाय, तेव्हा कर्नाटकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठा समाज या ठिकाणी आहे। बेळगाव जिल्ह्यामध्ये तर आज 23 ते 30% मराठा समाज आहे। या समाजाला आरक्षण मिळावं ही शांततेत मागणी आम्ही मागच्या वेळेला सुद्धा केली होती। कर्नाटकातून आम्ही सर्व मोर्चांना सहभागी सुद्धा झालेलो होतो, एवढं होऊन सुद्धा ही मागणी मान्य करत नाही झालं। यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी पुन्हा मोर्चे काढून याला पाठिंबा दर्शवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना, सर्व मोर्चांना आमचं सहकार्य आहे हे सांगण्यासाठी आम्ही आज खानापुरामध्ये सुद्धा मोर्चा काढलेला आहे आणि रास्ता रोको केलेला आहे। आणि या मोर्चाद्वारे आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व मराठी बांधवांना सांगू इच्छितो की आम्ही कर्नाटकातून सुद्धा सर्व मराठी बांधव आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही सुद्धा आमच्या पाठीशी राहावं आणि हा मोर्चा आम्ही आम्हाला आरक्षण मिळेपर्यंत सदोदित आम्ही चालू ठेवू असं ग्वाही या ठिकाणी तुम्हाला मी देतो। आणि तुमच्या माध्यमातून आज आमच्या तालुक्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष, रामसेना, काँग्रेस पक्ष, इतर सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांना सुद्धा आम्ही धन्यवाद देतो। या मोर्चामध्ये आम्ही कुठलाही पक्षभेद जातीभेद आम्ही मानणार नाही, आम्ही कोणत्याही खुल्या मनानं शांततेप्रियेनं आम्ही आरक्षणाची मागणी आम्ही या सरकारकडे करत आहोत। आज मराठी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीनं जे पाऊल उचललेलं आहे खरोखरच हे फार चांगली गोष्ट आहे, कारण मराठी माणसावरती होणारा अन्याय हे लक्षात घेऊन पूर्ण भारत देशामध्ये मोर्चेबंदी, रस्ता रोक होत आहे। खरोखरच मराठी माणसावरती मोठा अन्याय होत आहे आणि मराठी समाजाला आरक्षण मिळावं ह्यासाठी सर्व मराठ्यांनी एकत्र आलं पाहिजेत। मराठा म्हणजे फक्त संघटना नव्हे तर फक्त पक्षाचा नव्हे, प्रत्येक मराठी माणसाला आरक्षण मिळलं पाहिजे, त्यासाठी सर्वांनी पक्षपात विसरून सर्वांनी मराठी संघटना एकत्र करून ही आरक्षण आपली घेतलीच पाहिजेत, आरक्षण घेतलीच पाहिजेत। त्यासाठी हा खानापूर तालुक्यातील सर्व मराठी जनतेला मी विनंती करतो की हा जो उद्देश आहे मराठी समाजाला जे आरक्षण मिळण्यासाठी त्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, त्यासाठी आम्ही खानापूर तालुका शिवसेनेच्या वतीनं मी ह्या महाराष्ट्र एकीकरण समितीला पूर्ण पाठिंबा देत आहे। जय महाराष्ट्र।